माजी सभागृह नेता तथा प्रभाग क्रमांक 30 चे कार्य सम्राट नगरसेवक सतीश बापू सोनवणे यांच्या माध्यमातून चिंतामण कॉलनी राजीव नगर येथे CCTV बसवण्यात आले आहेत। या परिसरात भुरट्या चोरीचे प्रकार घडत असल्यामुळे CCTV बसवण्याची नागरिकांची मागणी होती, त्यामुळे आज CCTVचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी नगरसेवक सतीश बापू सोनवणे, अनिकेत सोनवणे, विजय भावे, अमय पुंडलिक, निलेश बोरसे, विवेक भालेराव, कार्तिक पागारकर, श्रीरंग भालेराव, चेतना पाटील, सिंधू चौधरी, अर्चना पागारकर, वैशाली भालेराव, मीनाक्षी भालेराव, सीमा महाबळ, ऋषिकेश शिरसाठ, रोहित परब, रोहित गीते, शिवाजी लोखंडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आज प्रभाग क्रमांक 30 मधील चिंतामणी कॉलनी येथे आपण 6 CCTV कॅमेऱ्यांचं लोकार्पण केलेलं आहे। आपण बघितलं असेल की मागच्या टर्नपासूनच म्हणजे 2012 पासूनच जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हाच माझी संकल्पना होती की भयमुक्त प्रभाग, आणि त्या संकल्पनेतूनच आपण मागील पंचवार्षिका असेल, ही पंचवार्षिका असेल, या माध्यमातून आत्तापर्यंत आपण 80च्या वर CCTV कॅमेरे प्रभागात लावलेले, आणि नागरिकांची विशेषतः आमच्या महिला भगिनींची सुरक्षिता कशी होईल या दृष्टीने प्रयत्न केलेले आहे, आणि येणाऱ्या काळात पण जे काही नागरिकांची मागणी असेल किंवा जिथे कुठे अजून सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यकता असेल तिथे CCTV कॅमेरे लावण्यात येईल। त्यासोबत प्रभागातील इतरही कामं, विकास कामं असतील, रस्ते असतील, अजून काही नागरिकांनी सुचवलेले कामं आहेत ती सुद्धा मार्गी लागत आहे आणि लावण्याचा प्रयत्न करत आहोत। यांनी गेले 15 वर्ष झाले आपल्या इथं कार्यरत आहेत। नुसतं सुरक्षेच्या दृष्टीने नाही, आपला हा जो प्रभाग आहे पूर्ण मोठा प्रभाग, त्याच्यापैकी 90% जवळजवळ हा प्रभाग ह्या CCTVने आता त्यांच्या निगराणीखाली आलेला आहे। बापूंनी नुसतं सुरक्षा या दृष्टीने नाही तर रस्ते आहेत, त्याचप्रमाणे इतर ज्या आपल्याला लागतात त्या सुखसोयी आहेत, आनंद आहे। आनंदाच्या ह्याच्यात आपण बघितलं की आपण युनिक ग्राउंडवर युनिक ग्रुपतर्फे आपण इतके कार्यक्रम सर राबवतात की त्यात आपला गणेशोत्सव आहे, नवरात्र आहे, आनंद मेळावा आहे, त्याचप्रमाणे पाडवा पहाट आहे, आणि ह्या सगळ्या गाण्यांच्या मैफली आहेत, इतके छान छान कार्यक्रम करतात। आणि मला असं वाटतं की आपल्या नाशिकमध्ये काय किंवा महाराष्ट्रामध्ये देखील कुठल्याही नगरसेवकांनी असं काम केलेलं हा खरं म्हणजे खरंच जोक नाही आहे। कारण एक CCTV लावायचा म्हटलं तरी त्याचा आता हे 15 दिवस झाले मी बघतोय तर अनिकेत एवढा लाभ म्हणजे पाठीमागे लागतो आहे की बा हा CCTV करूया, तो CCTV इथे लावू तिथे लावू, हे सगळं 80 आणि आपल्या प्रभागामध्ये 90% प्रभागामध्ये जाऊन हे लावणं हे फार मोठं जिकिरीचं काम यांनी केलेलं आहे। दामोदर थोरात, न्यूज 27, नाशिक।